कापूस भाव 8,000 पुढे गेला तरी पण माझा शेतकरी दादा शेतकरी राजा रडताना दिसतोय। शेतकऱ्याला अंतकरणातून दुःख झाले, काय आहे कारण जाणून घेऊ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आजचा ताजा कापूस भाव 8,000 पुढे गेलेला आहे तर त्याची एकदा खात्रीशीर माहिती देतो तुम्हाला आणि शेतकरी राजा दुःखी का आहे त्याची सुद्धा या ठिकाणी आपण माहिती देतो, आपण चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी नक्कीच विनंती करतो, शेतीविषयक सर्व प्रकारच्या माहितीसाठी तसेच शेतकऱ्याची व्यथा शेतकऱ्याची बाजू मांडणारे आपण नेहमीच प्रयत्न करत असतो, त्यासाठी आपण आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। मित्रांनो अगोदर पावती दाखवतो तुम्हाला, बघा समोर दिसतंय स्क्रीनवर 7,945 रुपयाची अकोल्याची पावती आहे। त्यानंतर तुम्हाला पुढची पावती दाखवतो, हे बघा सेलू या ठिकाणची आहे, सिंधी सेलू 7,965 रुपयाची पावती आहे। आणि पुढची पावती सिंधी सेलूची बघा 8,010 रुपयाची पावती आहे। वर 2 तारीख पण आहे, ताजी पावती आहे, खोटं काहीच नाही। वाटलं तर तुम्ही सिंधी सेलू या ठिकाणी चौकशी पण करू शकता। म्हणजेच कापूस भाव हा आता 8,000 पुढे 2-3 बाजार समितीत गेला, बाकी सगळ्या बाजार समितीत हळूहळू सुधारणा होते, कापूस तिथेही पण अजून वाढण्याची शक्यता आता वाढलीच आहे। पण मित्रांनो शेतकरी राजा यावरून दुःखी का, तर प्रश्न असा आहे की शेतकऱ्याला प्रश्न पडलेला आहे। जवळपास 90%हून अधिक शेतकरी राजांनी कापूस हा देऊन टाकला, बेभाव कापूस दिला। मुळात म्हणजे मागच्या मे महिन्यामध्ये खूप कापूस भाव उतरले आणि मजबुरीपोटी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी अक्षरशः 6,500 रुपयापर्यंत काही ना तर 6,200 6,300 कापूस देऊन टाकला। त्यामुळे आता शेतकरी राजा मात्र इथून पुढे कापसाचा भाव आजच्याला 8,000 येऊनसुद्धा दुःखी याच कारणामुळे आहे की जवळपास आमच्याकडील कापूस संपल्यानंतर भाव येऊन काय फायदा। परंतु मोजके जे थोडेफार 5-10% शेतकरी असेल त्यांच्यासाठी तरी आनंदाची बातमी आहे की कापूस भाव वाढला। परंतु जास्त आनंदाची बातमी फक्त ज्यांनी कापूस साठवून ठेवला त्यांच्यासाठीचं आहे। मुळात म्हणजे थोडंसं एक दुःखद वातावरणच आहे की शेतकऱ्यांचा कापूस संपल्यानंतर हा भाव येतो आहे। भेटूया दुपारच्या पुढच्या नवीन व्हिडिओसाठी नवीन भाव घेऊन। धन्यवाद।